नाशिक शहराला नवीन आयुक्त कोण मिळणार, नागरे पाटील यांची मोठी चर्चा होती. नागरे पाटील अखेर हे नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून दाखल होणार आहेत. आपल्यासोबत नाशिकमधील काही तरुण आहेत, नवीन आयुक्त येत आहे, काय वाटतं त्यांच्याबद्दल? काय नाही, ते आमचे आयडल आहेत, पण ते आले तर नाशिकची गुन्हेगारी कमी होऊन जाईल. जुन्या आयुक्तांबद्दल काय वाटतं? जुने आयुक्त होते पण मग त्यांचं एवढं काही एवढं लक्ष नव्हतं असं वाटतं मला. काय वाटतं तुला? माझ्या मते सर्व त्यांचं पण लक्ष होतं, असं नाही की त्यांचं लक्ष नव्हतं. सध्या तरी महिन्याभरात खूपच गुन्हेगारी वाढलेली दिसत होती आपल्याला नाशिकमध्ये. तरी पण आता नवीन आयुक्त आले, आपले विश्वास नांगरे पाटील, त्यांची खूप म्हणजे चर्चा होता हे तर आम्हाला मान्य आहे, पण त्यांनी पण आपल्या नाशिक शहरासाठी खूप काही करावे असे आम्हाला वाटते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये आयुक्तांचं स्वागत केलं जात आहे. एक तरुण म्हणून त्यांच्याकडे कसं बघतो विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे आणि काय अपेक्षा आहेत? एक तरुण म्हणून म्हणजे विश्वास नांगरे पाटील यांच्याबद्दल तरुणाईमध्ये क्रेज आहे आणि सर्व तरुणाईचे ते एक आयडॉल मानले जातात. आणि नाशिकमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण खूप आहे असं म्हणता येणार नाही, पण जे मातब्बर गुन्हेगार वाढत आहे ना ते विश्वास नांगरे पाटील यांना म्हणजे विश्वास नांगरे पाटील त्यांना चपराक देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. काय वाटतं तुला? विश्वास नांगरे पाटील यायलाच पाहिजे इथे, कारण की आपल्या इथे नाशिकमध्ये ना गुन्हेगारी खूप आहे. नाशिकची म्हटलं तर खूप आपल्या इथे प्रॉब्लेम पण खूप क्रिएट होता. आणि विश्वास नांगरे पाटील एक आयडल पण आहे, आणि त्यांनी आय पी एस आणि ते पी एस आय खूप कमी वयात आणि खूप एक क्रॅक केलं आहे त्यांनी. नांगरे पाटील साहेबांचं नाशिक पुण्यनगरमध्ये स्वागत आहे. सिंगल सरांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे नाशिकमध्ये. ज्याप्रकारे त्यांनी जपानमध्ये झालेल्या त्या स्पर्धेमध्ये आयर्न मॅन ही पदवी मिळाली, त्यातूनसुद्धा नाशिकमधल्या काही तरुणाईला चांगल्या प्रकारे तिथून काही शिकता आलं, आपणसुद्धा कमी वयामध्ये काही गोष्टी करू शकतो ही सुद्धा त्यांना त्या गोष्टीतून समजलं. तसंच विश्वास नांगरे पाटील सर हे नाशिकमध्ये येत आहेत, नक्कीच ते सर्व विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसा, किरण ताजने, जी मीडिया, नाशिक.